आज आपण सुरणाचे काप बनवणार आहोत. त्याच्यासाठी सुरणाचे असे पातळ चपट्या करून घेतलेत आणि त्याला हळद मीठ आणि लिंबू लावून 10 मिनिटं ठेवलं होतं मी. आणि फ्रायसाठी अर्धी वाटी रवा, छोटा चमचा धने पावडर, काळी मिरी पावडर पाव चमचा, आमचूर पावडर पाव चमचा, चवीपुरतं मीठ आणि एक चमचा लाल तिखट. आता हे सर्व आपण मिक्स करणार आहोत. पॅन गरम करून घेतलंय आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलंय. याच्यात आपण तेल टाकून मस्त फ्राई झालेत. बारीक गॅसवरच फ्राय करायचे. परत आपण त्याला 5 मिनिटं ठेवूया. आपण पाच मिनिटं झालेत, आता बघू काढून कसं. मस्त झालेत फ्राय एकदम. झाकण नेऊन ठेवताच 2 मिनिटं असं कडक करून घ्यावे कुरकुरे. मस्त भाजले जातं. काढून घेऊयात.